नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो राज्यातील सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे मित्रांनो ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून अदा करण्यात येत आहे मित्रांनो याबाबत मित्रांनो स्वतः मुख्यमंत्री यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटरवरती ट्विट करून माहिती दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो की राज्यात सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे महसूल व कृषी यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करीत विसाव्या दिवशीच पात्र शेतकऱ्यांना डीबीटी बी टी प्रणालीद्वारे नुकसान भरपाई अदा करण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पात्र शेतकऱ्यांना प्राप्तिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वितरण करण्यात आले यावेळीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आदी मान्यवर हे उपस्थित होते त्याचप्रमाणे मित्रांनो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता आम्ही एन डी आर एफच्या दराच्या दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर केली जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर या दराने ही भरपाई दिलेली आहे एन डी आर एफने आता दर काही प्रमाणात वाढवले आहेत तरीही त्यांच्यापेक्षा अधिक दराने आपण नुकसान भरपाई देणार आहोत गेल्या वेळेस सरकारी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा अधिकच मिळेल हेही मी या ठिकाणी ठामपणे सांगतो असे सुद्धा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो आता राज्यात सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीसाठी नुकसानीची भरपाई ही पात्र शेतकऱ्यांना आता त्यांच्या बँक खात्यात आजपासून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आणि तीन हेक्टर पर्यंत ही मदत असून जिरायतीला तेरा हजार सहाशे बागायतीला सत्तावीस हजार आणि बहुवार्षिक पिकांना छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर दराने ही मदत देणे सुरू झालेली आहे मित्रांनो तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा ही माहिती शेअर करा आणि चॅनलवर नवीन असा मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार